दरम्यान नितेश राणेंच्या आरोपांवर अंबादास दानवेंनी काय प्रत्युत्तर दिलं आहे पाहूयात दंगलीचं कारण काय आहे ते तपासा शोगोवामध्ये काल दंगल झाली काय झाली तपासा आणि म्हणून या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचं पाप आत्ताचं सरकार करतं आहे ज्या दंगली जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्ष घडवलं घडवत आहे आत्ता मागे बिहार वगैरे या भागातही जे घडलं त्याच्यामुळे सुस्पष्ट झालं आहे आणि आत्ता देशाचे गृहमंत्री कर्नाटकात म्हटले होते जर जा भारतीय जनता पार्टी निवडून नाही आली तर दंगली घडतील भारतीय जनता पार्टी असताना दंगली या महाराष्ट्रात घडतात हे जनतेनं ध्यानी घ्यावं जनता निश्चित या विषयाला धडा शिकवेल मला वाटतं नितेश राणे ज्यांना अजितदादा चांगलं म्हटलं काय टिल्लू पिल्लू म्हटलेलं आहे फार नितेश राणेंच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज आहे दोन हजार चारच्या विषयी बोलतात दोन हजार चारला नितेश राणे किती वर्षाचे होते काय करत होते हा प्रश्न आहे हे सगळे फालतू प्रश्न आहेत दोन हजार चार नंतर अनेक सरकार आले अनेक सरकार गेलेले आहेत आताच काय ते त्यांनी बोलावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट